व्यवस्थित आहे ना, व्यवस्था आहे ना, त्रास वगैरे काय नाही ना? का किती दिवस झाले आता? अच्छा उद्या जाऊ दे, मग काय उद्या सोडते, उद्या करू मग व्यवस्थित काळजी घ्या. जी आहे आता ज्या ठिकाणी आपण हॉस्पिटल चालू केलेले आहे, तर खऱ्या अर्थाने ती हॉस्टेलची बिल्डिंग आहे आणि ती आता मध्यंतरी काळात लॉकडाऊनमुळे 7 ते 8 महिने, त्याच्या अगोदर 2-3 महिने सुट्टी असल्यामुळे आणि नंतरच्या काळामध्ये 4-5 महिन्यामध्ये ती बंद असल्यामुळे हे काही हॉस्पिटल नाही आहे, परंतु आपण हॉस्टेलचं हॉस्पिटल केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या काही कमतरता होत्या त्या पूर्णपणे आपण त्या ठिकाणी आता भरून काढलेल्या आहेत की जेणेकरून पेशंटलाही त्या ठिकाणी आपल्या घरात असल्याचं समाधान त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल आणि त्यांनाही चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपल्याकडनं कशा पद्धतीने देता येईल त्याची निश्चितपणे या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचे पेशंटचे त्या ठिकाणी तक्रार येणार नाही. निश्चितपणे सर्व स्टाफ त्यासाठी सक्षम आहे, डॉक्टरांचंही या ठिकाणी काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे, त्यांची दिवसातून 3-4 राऊंड त्या ठिकाणी होत आहे आणि त्यांचंही काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुकास्पद आहे सर्वांचं. आणि खरं सांगायला निश्चितपणे एक समाधान वाटतं की संपूर्ण सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आणि सर्व रूममध्ये जाऊन आल्यानंतर सगळे रूम आम्ही त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि सगळीकडे एकदम व्यवस्था छानपैकी झालेली आहे. त्याच्यामुळं कुणीही कुठल्या प्रकारचा गैरसमज करू नये आणि सर्वांनी आपण त्या ठिकाणी प्रशासनालाही सहकार्य आपलं लागेल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी धन्यवाद.